जाए, मी वृंदावन ठाण्याला राहतो. माझा नंबर आहे 9075393108. मागच्या 16 वर्षांनी मला बॅक पेनचा खूप त्रास होता. बरेच ठिकाणी मी डॉक्टर वगैरे गेलो, काही बरं नाही झालं. पण आता 8 दिवस झाले मी इकडे येऊन झालो. आज 8वा दिवस होता, आज मी डिस्चार्ज होते. माझं पेन वगैरे एकदम भरपूर कमी झाले आहे. आता सुट्टी न कारण नसताना माझ्या जास्त मी हे घेऊ शकलो, पण आता एकदम बरं वाटलं. 99% मी आउट टेस्ट माझं बरं झालंय सगळं. आता ओके. इकडचे ट्रीटमेंट वगैरे मी घेतले सगळे. तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता? मागच्या 16 वर्षापासून मला 16 वर्षापासून. त्रास मग त्याच्यामध्ये तुमचे काय काय ट्रीटमेंट मध्ये मध्ये होत होते का? होतो. हो, मध्ये मध्ये सगळे औषधं पेन किलर वगैरे घेऊन सगळे केलं होतं, हाँ घेत होतो. मग हाँ थोडं मध्ये एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतलं होतं. त्याच्यानंतर काय त्याच्याने पण काय बरं आहे, थोडे दिवस बरं होतं. त्याच्यानंतर काय वाटलं नाही, परत चालू झालं पेन वगैरे. आता सध्या तर मला परत मागच्या 7-8 महिन्यांनी झोपायला पण भरपूर त्रास होता, चालायला पण त्रास होता. पण आता जरा इकडे येऊन सगळं ट्रीटमेंट घेतल्यावर आता सगळं बरं वाटतंय. काय काय ट्रीटमेंट घेतली इकडे? इकडे ऍक्युप्रेशर आहे. ऍक्युप्रेशर होता. हाँ, आपण मग नेडल पण लावलं होतं ना, निडल ऍक्युपंक्चर वगैरे, ऍक्युपंक्चर होता, सगळे निडल्स वगैरे. मग डिटॉक्स केली डिटॉक्स होती. केला होता. वेट वगैरे कमी झाले माझे. किती के वेट पहिले माझे कमी? वेट 84 होते, आता 80 पर्यंत आले. 4 kg वेट कमी झाले. किती दिवसात? 8 दिवसात 8 दिवसात 4 किलो आठ कमी. दिवसात 4 किलो कमी झाले. ओके. तर मग इथे तुम्हाला काय काय म्हणजे योग वगैरे पण करून मला दिले? योगा वगैरे सगळे एक्सरसाइज वगैरे सगळं शिकवले लोकांनी, हाँ, प्राणायाम वगैरे सगळं शिकवले. ते मी फिजिओथेरपी पण दिली आपण, फिजिओथेरपी हो तुम्हाला इकडे दिली आपण. ना. ओके. तर त्या हिशोबाने जरा आता एकदम बरं वाटतंय मला. आणि तुम्हाला बॉडीमध्ये सगळीकडे क्रॅम्प्स पण यायचे ना, हो, वाताचे भरपूर इशू? क्रॅम्प्स पण यायला लागले होते हाँ, एकदम. म्हणजे हात पाय कुठे पण थोडं पण इकडे तिकडे हलवले की क्रॅम्प्स यायचे मला. हाँ, आता ते पण नाहीये, ते पण आता बरं म्हणजे ते पण आटोक्यात एकदम आले आहे. आहे. हो ओके. पण तुमची एवढे 16 वर्षाची जी इश्यूज आहेत तुमचे, 8 दिवसात एवढे काय म्हणजे 100% होणार नाही तुम्हाला परत? 100% नाही झाले तरी पण बरेच प्रमाणे मला ती झाले. सत्तर ऐंशी ओके, टक्के झाले. हो, 70-80% मला मला ओके झाले. हाँ अजून मग सुट्टी न मिळताना मी अजून राहू नाही शकत इकडे. हाँ त्यानंतर मग पुढे येऊन परत कंटिन्यू करून हाँ परत पूर्ण 100% ओके 100% होऊ झाले. शकतं होऊ पण हो फक्त तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल आणखीन थोडा. ठीक आहे, आज तुम्ही डिस्चार्ज घेताय, घरी जाऊन तुम्ही तुमचे जे एक्झरसाइजेस आहेत ओके शिकवलेले ते व्यवस्थित करा, म्हणजे आणखीन व्यवस्थित आणखीन फिट व्हाल तुम्ही. ओके, थँक्यू थँक्यू. मॅडम, थँक्यू. यस, गॉड ब्लेस यू.